अथ श्री साई सच्चरित अध्याय बारावा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय जय सद्गुरु साईनाथा, नमितो चरणी ठेवुनी माथा, निर्विकार अखंडैक स्वरूपता, शरणागता कृपा करी। सच्चिदानंदा आनंदकंदा, भवदवार्ता सौख्य निष्पंदा, अद्वैत बोधे द्वैत छंदा, मंदाचाही वारिसी। अवघ्याठाई पूर्ण भरले, गगन जैसे हे विस्तारले, तेचिकी तव स्वरूप रेखाटले, अनुभवी भले दैवशाली। साधूंचे भावे संरक्षण, असाधूंचे समूळ निर्दळण, एतदर्थचि ईश्वरावतरण, संत हे विलक्षण यापरते। साधु असाधु संता समान, एक मोठा एक ऊन, हे जाणे ना जयांचे मन, समसमान उभयाजे। ईश्वराहूनि संत मोठे, असाधूंसी आधी लाविती वाटे, मन जयांचे तिळ तिळ तुटे, प्रेम दाटे दीनार्थ। भवसागराचे हे अगस्ती, अज्ञान तमाचे हे गभस्ती, परमात्म्याची एथेच वस्ती, वस्तुता हे तदभिन्न। ऐशातील हा साई माझा, अवतरला भक्त काजा, मूर्तिमंत ज्ञान राजा, कैवल्य तेजाधिष्ठित। जीव मात्री अत्यंत ममता, इतरत्र अत्यंत अनासक्तता, ठायी सत्ता ठायी विरक्तता, निर्वैर समता सर्वत्र। जयान शत्रु मित्र भाव, सरिसे जया रंक राव, ऐसा जो साई महानुभाव, ऐका प्रभाव तयाचा। संत आपुल्या पुण्य कोडी, वेचिती भक्त प्रेमाचा ओढी, न पाहती आड पर्वत दरडी, घालिती उडी भक्तार्थ। एक अज्ञानी म्हणूनी नेणती, परमार्थ काय कशाशी खाती, स्त्री पुत्र धन कामी लोलंगती, बिचारी नेणती ती सोडा। ऐसी नेणती बाळी भोळी, देवतया ते कृपा कुरवाळी, देवासी विमुख देवा निराळी, अभिमान पोळी तयाते। अज्ञानियांची येईल कीव, संत एकादा लावील जीव, विश्वास प्रकटेल लाठीव, ज्ञानाची ताठीव निष्फळ। पंडितं मन्य मूढमती, शुष्काभिमाने उगीच फुगती, भक्तिपंथ अवहेळिती, नको संगती तयांची। नको वर्णसंकर बंड, नको वर्णाभिमान थोतांड, न वा वर्णाश्रम धर्मलंड, पाखंड पंडित न भावे। वेद वेदांग पारंगत, ज्ञान गर्वे मदोन्मत्त, भक्ति मार्गाचे आडयेत, तयांची धडगत दिसेना। अज्ञानी विश्वास पडिपाडे, तरेल तो भवभय साकडे, परी या शास्त्र पंडितांचे कोडे, कदा नुलगडे कवणाते। संतां पायी ठेविता विश्वास, अज्ञानिया अज्ञान निरास, ज्ञानाभिमानिया न विकल्प सायास, उपजेल तयास सद्भाव। असो एकदा सुदैव परिपाटी, कैसी घडली विचित्र गोष्टी, होती एका कर्मठाचे ललाटी, अलभ्य भेटी साईंची। तयाचा संकल्प होता वेगळा, योगायोग होता निराळा, तेनेच शिरडीचा लाभ घडला, दृष्टीस पडला निजगुरु। ते अतिसुरस कथानक, जे गुरु महात्म्य प्रकाशक, श्रवण कराजी आवश्यक, प्रेम निदर्शक गुरुभक्ता। नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळे, अग्निहोत्री उपनाम मुळे,
पूर्व पुण्याईच्या बळे शिर्डीस आले एकदा। गाठी नसता हे बळ शिर्डीस कोणीही ठरे ना पळ, कोणाचा कितीही निश्चय प्रबळ, न चले चळवळ बाबां पुढे। कोणी म्हणेल मी जाईन, मन माने तो तेथे राहीन, नाही तयाचा हे आधीन, पराधीन तो सर्वस्वी। ऐसे मी म्हणता थकले कित्येक निश्चय करिता, साई एक स्वतंत्र देवता, गळे अहंता इतरांची। आपुली पाळी आलिया वीण, बाबांसी होईना आपुले स्मरण, कानी न येई तद्गुण वर्णन, दर्शन स्फुरण कोठून। जावे साई समर्थ दर्शना, असता कित्येकांची कामना, योगची आला नाही त्यांना साई निर्वाण पर्यंत। पुढे जाऊ जाऊ म्हणता आड येऊनी दीर्घसूत्रता, राहिले कित्येक येता येता, बाबाही निधनता पावले। आज उद्या करीत राहिले, अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले, ऐसे पश्चाताप पावले, अंती नागवले दर्शना। ऐसियांची जी राहिली भूक, परिसता कथा या आदरपूर्वक, पुरवील दुधाची तहान ताक, विश्वास एक ठेविता। बरे जे भाग्य कोणी गेले, दर्शन स्पर्शने चित्ती धाले, ते काय तेथे यथेच्छ राहिले, बाबांनी ठेविले पाहिजे। आपुल्या पायी कोणान जाववे, राहू म्हणता कोणान राहवे, आज्ञा होई तोच वसावे, माघारा जावे जा म्हणता। एकदा काका महाजनी शिर्डीस गेले मुंबई हुनी, एक आठवडा शिर्डीस राहुनी, परतावे मनी तयांचे। सावडी सुंदर शृंगारीत, बाबा समोर पाळणा टांगीत, कृष्ण जन्माचा उत्सव करीत, आनंदे नाचत भक्तजन। गोकुळाष्टमीचा ही सोहळा आनंदाने पहावा डोळा, साधूनी ऐसी मौजेची वेळा, काका शिर्डीला पातले। आरंभीच बाबांच्या दर्शना, जाता बाबा पुसती तयांना, परतणार केव्हा निज सदना, विस्मित मना तई काका। भेटता क्षणीच हा का प्रश्न, काका जाहले विस्मयापन्न, राहू शिर्डीत आठ दिन, होते की मन तयांचे। बाबाची जेव्हा स्वये पुसती, उत्तर देणे काका प्रती, ते ही वाटे बाबाची सुचविती, म्हणून देती योग्य ते। बाबा जेव्हा देतील आज्ञा, परतेन तेव्हा आपुले सदना, प्रत्युत्तर येताची काकांच्या वदना, उदयीक जाना म्हणाले। आज्ञा केली शिरसा प्रमाण, करूनी बाबांसी अभिवंदन, असता अष्टमी सारखा सण, केले प्रयाण तेच दिनी। पुढे जमते गावी येती, पेढीवरती जाऊनी पाहती, मालक मार्ग प्रतीक्षाच करीती, काका परतती केव्हाही। मुनीम एकाएकी आजारी, मालकास काकांची जरूरी, काकांनी त्वरित यावे माघारी, पत्र शिर्डीवरी मोकलिले। काका तेथून निघाल्यावरी, तपालवाला तपास करी, मग ते पत्र पाठवी माघारी, मिळाले घरी काकांस। तेची पहा की याचे उलट, श्रवण करा ही अल्प गोष्ट, भक्तांसी नकळे निजाभीष्ट, साई ते स्पष्ट जाणतसे। एकदा नाशिकचे प्रख्यात वकील, नामे भाऊ साहेब धुमाळ, बाबांचे एक भक्त प्रेमळ, आले केवळ दर्शन। उभ्या उभ्या घ्यावे दर्शन, करूनिया पायी नमन, घेऊनी उदी आशीर्वचन, जावे परतोन हे पोटी।
परतता वाटेवर निफाडास उतरणे होते धुमाळास तेथे एका मुकदम्यास जाणे तयांस आवश्यक हाजरी तयांचा बेत बाबा जाणत उचितानुचित परत जावया आज्ञा मागत बाबा न देत ती त्यांना आठवडा एक ठेवून घेतले आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले सुनावणीचे कार्य लांबले तैसेच गेले तीन वार आठवड्यावरही काही दिवस ठेवून घेतले धुमाळास इकडे मुकदम्याचे तारखेस न्यायाधीशास अस्वस्थता जन्मात कधीही नाही ठावा ऐसा पोटशूळ दुर्धर उठावा मुकदमा अपाप पुढे ढकलावा काळ लागावा सार्थकी असो धुमाळास साई सहवास पक्षकाराचा चिंता निरास घडून आले अप्रयास ठेविता विश्वास साईवर पुढे मग योग्य काली धुमाळा ते आज्ञा दिधली कार्ये सर्व यथास्थित झाली अघटित केली साईंची मुकदमा चालला चार मास जाहले चार न्यायाधीश परी अखेरीस आले यश आरोपी निर्दोष सुटला एकदा एक भक्त प्रवर नाना साहेब निमोणकर कैसा तयांच्या पत्नीचा कैवार घेतला तो प्रकार परिसावा निमोण गावीचे वतनदार न्यायाधीशाचा कारभार सोपवी जया सरकार वजनदार हे मोठे माधवरावांचे पितृव्य ज्येष्ठ वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठ जाया ही मोठी एकनिष्ठ साईच इष्ट दैवत जा सोडून या वतनी गाव शिर्डीत दोघाही दिधला ठाव साई चरणी ठेवून भाव सुख स्वभाव वर्तती उठून या ब्राह्म मुहूर्ती प्रातस्नान पूजन सारिती कराया नित्य काकड आरती चावडी प्रतीती येत पुढे आपुली स्तोत्रे म्हणत नाना बाबांपाशीच राहात होई सूर्यास्त तोपर्यंत सेवेत निरत बाबांच्या लेंडीवरी बाबांस नेत मशिदीत आणून घालीत पडेल ती ती सेवा करीत प्रेम भरित मानसे बाईनेही आपुल्या परी करवेल ती बाबांची चाकरी करावी अति प्रेम भरी दिवस भरी तेथेच मात्र कराया स्नान पान स्वयंपाक जेवण खाण अथवा रात्री कराया शयन निजस्थान सेवावे बाकी अवशेष सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ घालवी हे दाम्पत्य प्रेमळ राहुनी जवळ बाबांच्या असो या दोघांची सेवा वर्णिता होईल बहु ग्रंथ विस्तरता म्हणून प्रस्तुत विषया पुरता भाग मी आता ऐकवितो बाईसी जाणे बेलापुरी मुलगा तेथे थोडा आजारी केली पतीचा विचारी तेथे तयारी जाण्याची पुढे नित्यक्रमानुसार बाबांचाही घेतला विचार पडताची बाबांचा होकार घातला कानावर पतीचा असो ऐसे निश्चितपणे ठरले बेलापूरचे जाणे पुढे पडले नानांचे म्हणणे उद्याच परतणे माघारा नानासी होते काही कारण म्हणून म्हणती तिजलागून जा परी ये परतोन दुश्चित मन कुटुंब दुसरे दिवशी पोळ्याची अवस तोही तेथेची काढावा दिवस होती बाईच्या मनाची हौस येईना मनास नानांच्या शिवाय अमावास्येचा दिन अनुक्त कराया गमनागमन बाईस पडले कोडे गहन कैसी सोडवण होईल बेलापुरास गेल्या वीण
वाटेन तिजला समाधान, दुखविता नये पतीचे मन, आज्ञोल्लंघन मग कैसे। असो मग केली तयारी, निघाली जावया बेलापुरी, लेंडीस निघाली बाबांची स्वारी, नमस्कारी तयाते। कोणीही बाहेर गावी जाता, पावावया निर्विघ्नता, देवा पुढे खालवी माथा, तीच की प्रथा शिरडीत। परी तेथींचा देवसाई, जावयाची कितीही घाई, निघावयाचे समयी डोई, तयांचे पायी ठेवीत। या तेथील क्रमानुसार, साठ्यांची या वाड्या समोर, बाबा उभे असता क्षणभर, बाईने चरण वंदिले। नाना साहेब निमोणकर, आदि करूनी सान थोर, येऊनी तेथे दर्शन तत्पर, करीती नमस्कार बाबांना। ऐसिया समस्त मंडळी देखता, विशेषतः नानांचिया समक्षता, बाबा जे वदले बाईस तत्वता, पहावी समयोचितता तयांची। पायी ठेवूनिया माथा, निघावयाची आज्ञा मागता, जा बरे लवकर जा आता, स्वस्थ चित्ता असावे। गेल्या सारखे चार दिवस, सुखी राही बेलापुरास, विचारूनिया सर्वत्रांस, माघारी शिर्डीस येई तू। असो बाबांचे वचन, बाईस अकल्पित शांतवन, निमोणकरांसी पटली खूण, समाधान उभयता। सारांश आपण करावे बेत, आम्हान जाणवे आदि अंत, हिताहित जाणती संत, काहीन अविदित तयाते। भूत भविष्य वर्तमान, करतला मलकवत तया ज्ञान, करिता तयांचा आज्ञेत वर्तन, सुख संपन्न भक्त होती। असो आता पूर्वानुसंधान, चालवू मुख्य कथा निरूपण, कैसी मुळ्यांवरी कृपा करून, दिधले दर्शन गुरुचे। श्रीमंत बापू साहेब बुट्टी, हेतू घ्यावी तयांची भेटी, परतोन जावे उठा उठी, मुळ्यांच्या पोटी हे होते। असो हाजरी त्यांचा हेत, बाबांचा त्यात अन्य संकेत, तो चमत्कार ते इंगित, सावचित्त परिसावे। श्रीमंतांची भेट झाली, मंडळी मशिदी लागी निघाली, मुळ्यांनाही इच्छा उदेली, निघाले मंडळी समवेत। मुळे षट्शास्त्री अध्ययन, ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण, सामुद्रिकातही तैसेची पूर्ण, रमले दर्शन होताच। पेढे बत्तासे बर्फी नारळ, नारिंगादि फळफळावळ, अमूप अर्पिती जन प्रांजळ, भक्त प्रेमळ बाबास। शिवाय तेथे येती माळिणी, जांब केळी ऊस घेऊनी, बाबा खरीदिती आलियामनी, पैसे देऊनी पदरचे। पल्लवचा पैका खर्च करीत, आंब्याच्या पाट्या खरेदीत, केळी ही उमाप आणवीत, वाटीत मनसोक्त भक्तांना। एक एक आंबा घेऊनी करी, धरूनी दोन्ही तळहस्ताभ्यंतरी, सोळूनी मऊ झालियावरी, भक्ता करी मग देत। आंबा लाविता ओठी, रस एकदाच उतरावा पोटी, जैसी भरली रसाची वाटी, सालबाठी फेकावी। केळ्यांची तो अपूर्व शैली, भक्तांनी घ्यावी गर्भनभाळी, बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली, काय त्या केली अद्भुत। ही सर्व फळे आपुले हाती, बाबा तेथे अवघ्यासी वाटिती, कोकाली आलिया चित्ती, स्वये चाखिती एकादे। या क्रमाचिया परिपाटी, केवळ भक्तजनांचिया साठी, खरीदूनी केळियांची पाटी,
बाबा वाटीत होते तई। शास्त्री बुवांस आश्चर्य गहन जाहले देखूनी बाबांचे चरण। ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन जाहले। भक्त काका साहेब दीक्षित होते तेव्हा निकट स्थित। उचलूनी चार रंभा फळे देत बाबांचे हातात ते धवा। कोणी बाबांस बहुविनविले बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे। पातले चरणी पुण्य बळे प्रसाद फळे द्या किया। विनवा कोणी वा न विनवा बाबांचे आलिया वीण जीवा। कोण ते काही न देती ते केव्हा करीती तेव्हा काय ते। केळी न मुळे हात मागती तदर्थ पुढे हात पसरिती। बाबा न तिकडे चित्त देती प्रसाद वाटिती सकळिका। मुळे बाबांस करीती विनंती फळे नको हात द्या मागती। पाहू येते सामुद्रिक वदती बाबा न देती त्या हात। तरीही मुळे पुढे सरकत सामुद्रिकार्थ हात लांबवीत। बाबा न तिकडे ढुंकून पाहात जणू नाहीत गावीचे त्या। पसरल्या मुळ्यांचे हाती बाबा ती चार केळी ठेविती। बसा म्हणती परी न देती मुळ्यांचे हाती निजहस्त। आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय तयासी सामुद्रिकी कर्तव्य काय। अवाप्त सकळ काम साई राय सद्भक्ता माय बाप जो। पाहूनी बाबांची निस्पृह स्थिती सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती। शास्त्री बुवा हस्त आवरिती नाद टाकिती बाबांचा। काही वेळ स्वस्थ बैसले मंडळी समवेत वाड्यात गेले। स्नान केले सोवळे ल्याले आरंभू सरले अग्निहोत्र। इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर। म्हणती गेरू घ्या रे बरोबर भगवे अंबर परिधानू। सर्वांस वाटला चमत्कार गेरूचे बाबा काय करणार। जो तो करू लागे विचार गेरू स्मरला आज का। बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी काय अर्थ जाणावा कोणी। परी आदरे साठविल्या श्रवणी अर्थश्रेणी वोगरिती। कीते संतांचे बोल कधीही जे नसणार फोल। अर्थ भरित सदा सखोल करवेल मोल कवणाते। आधी विचार मग उच्चार हा तो नित्याचा व्यवहार। उच्चारा मागे आचार संत साचार आदरिती। या सर्वमान्य सिद्धांतानुसार संत वचन कधी न निस्सार। ध्यानी धरूनी पडताळिता फार पडे वेळेवर उकलत्या। असो इकडे बाबा परतले निशाणी शिंग वाजू लागले। बापू साहेब जोगी वहिले वेळी सुचविले मुळ्याते। आरतीचा समय आला येता कायकी मशिदीला। शास्त्री बुवांचे सोवळेपणाला प्रसंग वाटला अवघडतो। वदती मग प्रत्युत्तरी घेऊ दर्शन तिसरे प्रहरी। लागले जोग मग ते अवसरी करू तयारी आरतीची। इकडे बाबा परत येवोनी बैसले बोलत जो निजासनी। तो सर्वांच्या पूजा होऊनी आरती स्थानी थाटली। इतुक्यात बाबा म्हणती आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा। बापू साहेब बुट्टीच तत्क्षण गेले दक्षिणा मागावया। नुकतेच मुळे करूनी स्नान सोवळे वस्त्र करूनी परिधान। बैसले होते घालूनी आसन स्वस्थ मन करूनिया। निरोप परिसता ते अवसरी विक्षेप दाटला मुळ्यांचे अंतरी। दक्षिणा किमर्थ म्या द्यावी तरी मी अग्निहोत्री निर्मळ। असतील बाबा मोठे संत परी मी काय तयांचा अंकित।
मज पाशी का दक्षिणा मागत जाहले दुश्चित्त मन तेणे। साईं सारिखे दक्षिणा याचिती कोट्यधीश निरोप आणिती मुळे जरी मनी शंकती दक्षिणा घेती समवेत। आणिक संशयतयांचे मनी आरब्ध कर्म अपूर्ण टाकुनी जावे केवी मशिदी लागुनी नाही म्हणूनही म्हणवेना। संशयात्म्यास नाही निश्चिती सदा दोलायमान चित्ती तया नही ना ती गती त्रिशंकुस्थिती तयांची। तथापि मग केला विचार जावयाचा केला निर्धार गेले सभा मंडपा भीतर राहिले दूर ते उभे। आपण सोवळे मशीद ओवळी जावे कैसे बाबांजवळी लांब राहून बद्धांजळी पुष्पांजळी फेकिती। इतुक्यात ऐसा चमत्कार झाला तयांचे दृष्टी समोर बाबा अदृश्य गादीवर घोलप गुरुवर दिसले तई। इतरांस नित्याचे साई समर्थ मुळ्यांचे डोळा घोलपनाथ ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत आश्चर्यचकित बहुमुळे। गुरु जरी वस्तुतः समाधिस्थ तेही जाई दृष्टिगोचर भासत तेणे मुळे अतिविस्मित तैसेच साशंकित मानसी। स्वप्न म्हणावे नाही निजेला जागृती तव गुरु कैसा ठेला संभ्रम केवता जीवी उठला बोल खुंटला क्षणभरी। आपुला आपण घेई चिमटा म्हणे नव्हे हा प्रकार खोटा किमर्थ मना हा संशय फुकटा सर्वांसकटा मी येथे। मुळे मूळचे घोलप भक्त बाबांविषयी जरी शंकित परी झाले पुढे अंकित अकलंकित मानसे। स्वये वर्णाग्रज ब्राह्मण वेद वेदांग शास्त्र संपन्न मशिदीत घोलप दर्शन विस्मयापन्न जाहले। मग वरती गेले चढोन निज गुरुचे चरण बंदून उभे राहिले कर जोडून वाचेसी मौन पडियेले। भगवी वस्त्रे भगवी छाटी घोलप स्वामी देखो नि दृष्टी धावो नि पायी घातली मिठी उठा उठी मुळ्यांनी। तुटला उच्च वर्णाभिमान पडले डोळिया माजी अंजन भेटता निज गुरु निरंजन निधान संपन्न ते झाले। हरपली विकल्प वृत्ती जडली बाबांवरी प्रीती अर्धोन्मिलित नेत्रपाती टकलाविती साईपदी। अनंत जन्मींचे सुकृत फळले दृष्टी पडली साईंची पाऊले चरण तीर्थी स्नान घडले दैव उघडले वाटले। आश्चर्य केले सकळिकी हे काय घडले एकाएकी जाऊनी फुलांची फेका फेकी पायी डोकी ठेविती का। इतर म्हणती बाबांची आरती मुळे घोलप नामे गर्जती उंच स्वरे त्यांचीच आरती गाती रंगी रंगती सप्रेम। सोवळ्याची सांडिली स्फीती स्पर्शा स्पर्शाची विराली स्फूर्ती साष्टांग दंडायमान होती डोळे मिटती आनंदे। उठल्यावरी डोळे उघडिता घोलप स्वामींसी अदृश्यता त्यांचे स्थानी साई समर्था दक्षिणा मागता देखिले। पाहोनी बाबांची आनंदमूर्ती आणि तयांची ती अतर्क्य शक्ती तटस्थ झाली चित्तवृत्ती मुळे निजस्थिती विसरले। ऐसे हे महाराजांचे कौतुक देखता हरली तहान भूक जाहले निजगुरु दर्शन सुख परम हरिख मुळ्यांना। जाहले मानसी समाधान घातले बाबांसी लोटांगण आनंदाश्रूंस भरते येऊन मस्तकी चरण वंदिले। दक्षिणा काय होती ती दिधली पुनश्च डोई चरणी ठेविली
नयनी प्रेमाची आसुवे आली तनु झाली रोमांचित सद्गदित कंठ झाला अष्टभाव मनी दाटला म्हणती मनीचा संशय फिटला वरी भेटला निज गुरु पाहोनी बाबांची अलौकिक लीला मुळ्यासह सर्वजन गहिवरला गेरूचा अर्थ विशद झाला अनुभव आला तेधवा हेची महाराज हेची मुळे आश्चर्य कैसे येची वेळे कोण जाणे महाराजांचे कळे अगाध लीळे दयांचे ऐसेची एक मामलतदार धरूनी साई दर्शनी आदर सवे घेऊनी मित्र डॉक्टर निघाले शिर्डीस यावया डॉक्टर ज्ञातीने ब्राह्मण रामोपासक आचारवान स्नान संध्या विहिताचरण नेम निर्बंधनी आवड साई बाबा मुसलमान आपले आराध्य जानकी जीवन आधीच स्नेहासी ठेविले सांगून नाही मी नमन करणार मुसलमानाच्या पायी नमन करावया हे घेईना मन म्हणून शिर्डीस करावया गमन प्रथम पासून शंकित मी पाया पडा हा कोणीही आग्रह धरणार नाही ऐसा दुराग्रह करून घेऊ नका हा ग्रह करा हा निग्रह मनाचा करावा माते नमस्कार बाबा ही न कधी वदणार आश्वासिता हे मामलतदार प्रकटला आदर गमनार्थी ऐसा दृढ निश्चय करून मानूनी आपुले मित्राचे वचन विकल्प अवघा दूर सारून निघाले दर्शन घ्यावया परी आश्चर्य जाई शिर्डीस आले दर्शनार्थ मशिदीत गेले आरंभी त्यांनीच लोटांगण घातले विस्मित झाले बहुस्नेही तव ते पुसती तयाते कैसे विसरला कृतनिश्चयाते आम्हा आधीच लोटांगणाते मुसलमानाते घातले कैसे मग ते डॉक्टर कथिती नवल राम रूप म्या देखिले श्यामल ते मी तात्काळ वंदिले निर्मल सुंदर कोमल साजिरे तेची पहा हे आसन स्थित तेची हे सर्वांसवे बोलत म्हणता म्हणता क्षणार्धात दिसू लागत साई रूप तेणे डॉक्टर विस्मयापन्न म्हणावे तरी हे काय स्वप्न म्हणे हे कैसे मुसलमान योग संपन्न अवतारी चोखा मेळा जातीचा महार रोहिदास हा तो चांभार सजन कसाई हिंसा करणार जातीचा विचार काय यांच्या केवळ जगाची या उपकारा चुकवावया जन्म मरणांचा फेरा त्यागूनी निर्गुणा निराकारा आले हे आकारा संत जगी हा तो प्रत्यक्ष कल्पद्रुम क्षणात साई क्षणात राम माझा दंडिला अहं भ्रम दंड प्रणाम करवूनी दुसरे दिवशी घेतले व्रत कृपान करिता साईनाथ पाऊल न ठेवणे मशिदीत बैसले उपोषित शिर्डीत ऐसे क्रमिले दिवस तीन पुढे उगवता चौथा दिन काय घडले वर्तमान दत्तावधान परिसाते वास्तव्य जाचे खान देशात ऐसा एक अकस्मात स्नेही तयांचा पातला तेथ दर्शनार्थ साईंच्या नऊ वर्षांनी जाहली भेटी परमानंद माईना पोटी डॉक्टरही गेले उठा उठी तयाचे पाठी मशिदीस जाताची घातला नमस्कार बाबा पुसती का डॉक्टर कोणी आला का बोलाविणार आला असी का उत्तर देई मज ऐकूनी ऐसा वर्मी प्रश्न डॉक्टर गेले विरघळून जाहले कृतनिश्चयाचे स्मरण अनुताप खिन्न अंतरी परी ते दिवशी मध्यरात्री
कृपा जाहली तयांवरी परमानंद स्थितीची माधुरी निद्रे माझारी चाखिली। पुढे डॉक्टर स्वग्रामा परतती तरी ती संपूर्ण स्वानंद स्थिती संपूर्ण 15 दिन अनुभविती वाढली भक्ती साईपदी। ऐसेची साईंचे अनेक अनुभव सांगू येतील एकेक अभिनव वाढेल बहुत ग्रंथ गौरव विस्तार भयास्तव आवरितो। आरंभीची मुळ्यांची कथा परिसता विस्मय श्रोतिया चित्ता परी येथील तात्पर्यार्थता तैसीच बोधकता आकळीजे। जो जो जयाचा गुरु असावा त्याचेच ठाई दृढ विश्वास बसावा अन्यत्र कोठेही तो नसावा मनी ठसावा गुह्यार्थ हा। याहूनी अन्य काही हेतू दिसेना या बाबांचे लीले आतू कोणी कसाही विचारवंतु असो परंतु अर्थ हाची। कोणाची कीर्ती कितीही असो आपुले गुरुची मुळीही नसो परी स्वगुरु ठाईच विश्वास वसो हाची उपदेशो येथिला। पोथी पुराण धुंडू जाता हाची उपदेश भरला तत्वता परी ऐसी खून गाठ न पटता निष्ठा वठता वठेन। नसोनी आत्मनिश्चय वरिष्ठ मिरविती आपणा आत्मनिष्ठ त्यांच्या जन्माचे अवघे कष्ट दिसती स्पष्ट ठाई ठाई। इदंच नास्ति परमचना आजन्म सदैव विवंचना स्थैर्य लाभेना क्षणैकमना मुक्ताचा वल्गना करिता ती। असो पुढील अध्यायाची गोडी याहूनी आढळेल चोखडी केवळ साई दर्शन परवडी आनंद निरवडी भोगवी। भक्त भीमाजी पाटील ऐसा क्षयरोग तयाचा घालविला कैसा भक्त चांदोरकरांचा भरवसा दृष्टांता सरिसा पटविला। ऐसा केवळ दर्शन प्रताप ऐहिकांचे लावी माप आमुष्मिकही देई उमाप दर्शने निष्पाप करी जो। करी जै योगियाचा दृष्टिपात नास्तिकांसही पाप निर्मुक्त आस्तिकांची तै कायमात पाप परिच्युत सहजेची। तत्वी जयाची बुद्धि स्थिर झाला जया अपरोक्ष साक्षात्कार जो होय तयाचे दृष्टिगोचर पाप दुस्तर तरला तो। ऐसी बाबांची कळा अकळ बाबा तुम्हा लागी प्रेमळ म्हणोनी जाणते नेणते सकळ होऊनी निर्मळ श्रवण करा। जेथे भक्तिप्रेमाचा जिव्हाळा जेथे जीवासी बाबांचा लळा तेथेची प्रकटे खरा कळवळा श्रवणाचा सोहळा तेथेच। हे माड नमितो साई चरण वज्रपंजर जे अनन्य शरण पार नाही तयांचा कवण भवभयहरणा शक्त जे। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री संत घोलप राम दर्शनम नाम द्वादशोध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।